माझे नाव नामदेव रामनाथ कोंडार, मी पुरुषवाडी येथील रहिवासी आहे आणि माझं म्हणजे कृषी सेवा केंद्र आहे. तर कृषी सेवा केंद्राच्या प्रपोजलसाठी मी कम से कम 2 वर्ष झाले बँकेमध्ये प्रपोजल टाकलेले आणि 1 वर्षापासून बँकेवाले म्हणतात मंजूर पण झालेले, काही क्युरीज पण नाही राहिलेल्या. तर कम से कम ते क्युरीज कम्प्लीट करून मी नगरला कम से कम 30 ते 40 हेल्पाटे पण दिलेले आहेत, पण मला अद्यापही त्यांचा अजून रिप्लाय पण नाही आला. आणि तिथं नगरच्या ऑफिसमध्ये गेल्यावर तिथले कोणतेही अधिकारी आपल्याला म्हणजे आतमध्ये पण नाही घेते, पहिले बाहेर काढून देतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी डॉक्टर किरण लांबटे यांचे शिफारसपत्र पण दिलेलं होतं 1 वर्षापूर्वी, तर ते बोलले मला की तुमचं काम पण झालेलं आहे, म्हणजे बँकेचे अधिकारी बोलले की काम पण झालेले आहे. तर ॲक्च्युली प्रॉब्लेम असं आहे का 30 ते 35 हेल्पाट्यामध्ये कम से कम माझं 40-50 हजार रुपयाचं डिझेल गेलं आहे मोठ्या गाडीचं. तर माझं ॲक्च्युली तेवढं तर खर्च होऊन मी सगळं त्यांच्या जेवढ्या काही मान्य अटी जेवढ्या मान्य आहेत, म्हणजे टोटल त्यांचं व्हॅल्युएशन रिपोर्ट वगैरे टोटल दिलेले मी त्यांना, तरी पण ते मला कोणत्याही प्रकारचं म्हणजे मदतच केली नाही. 2 वर्ष झाले नाही ते हेल्पाटेच लावायला राहिले आणि तिथं ऑफिसमध्ये गेलो तर ते आपल्याला असं माझ्याकडं म्हणजे आपल्याला ते सहकार्य पण नाही करत की काय करायचं आहे काय नाही. जेव्हा मी 1 वर्षापूर्वी गेलो होतो आणि तेव्हापासून मला महिना 2 महिन्याला हे राहिलं ते राहिलं ते सगळ्या अटी त्यांच्या कम्प्लीट करून दिल्या, तरी पण मला अद्याप आतापर्यंत त्यांचं कोणतंही उत्तर आलं नाही. आता माझी फक्त एकच म्हणजे शेवटची इच्छा राहिली, माझं जर 8 ते 10 दिवसामध्ये प्रपोजल मंजूर नाही झालं तर बँक ऑफ महाराष्ट्र राजूरमध्ये शाखेसमोर मी आमरण उपोषण करतो.